आपलं स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या दिवसभरातल्या महत्वपूर्ण बातम्यांना. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील नव्या सत्ताधारी भाजपच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सोमवारी विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही काँग्रेसच्या आक्रमणाला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. आरोप प्रत्यारोपांची सलामी झडली असून दोन्ही पक्षातील नगरसेवकांत खडाखडी सुरू झाल्याचे पाहावयास मिळाले. आरोग्य, डास, कचरा, उठाव पाण्यावरून काँग्रेसने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तर भाजपनेही त्यांना गेल्या 15 वर्षातील कारभाराचा जाब विचारत आक्रमण परतवून लावले. महापालिकेतील भाजपच्या इनिंगला सोमवारी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिलीच महासभा असल्याने नव्या सदस्यांनाही उत्सुकता होती. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी दवडली नाही. सभेच्या सुरुवातीलाच संविधान जाळ्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक गळ्यात फलक अडकवून व हातात संविधानाची प्रत घेऊन आले होते. या घटनेचा निषेध करा, मगच सभा सुरू करा असा पवित्रा काँग्रेस राष्ट्रवादीने घेतला. त्यावरून दोन्ही बाजूचे नगरसेवक भिडले. अखेर महापौरांनी निषेधाचा ठराव घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. या सभेच्या अजेंड्यावर स्वीकृत सदस्य, स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, मागासवर्गीय समिती, सदस्यांच्या निवडीचा विषय असतानाही दोन्ही काँग्रेस पक्ष आरोग्य, डास, डेंग्यू, पाणी या विषयावर चर्चा घडवून आणण्यात यशस्वी ठरले. प्रारंभी महापौर संगीता खोत यांनी विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करू असे आवाहन केले, पण त्याला न जोमानता विरोधकांनी पहिल्या सभेतच बाजी मारली. विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर यांनी शहरात प्रचंड डास झाले असून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत, औषध फवारणी होत नाही, काँग्रेस नगरसेविकेलाच रुग्णालयात दाखल करावे लागले आहे, नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या असा सवाल केला. त्यावर भाजपच्या भारती दिगडे यांनी तुमचीच सत्ता होती, तुम्ही काय केले ते सांगा असा पवित्रा घेतला. दिगडे यांच्या प्रश्नाला संजय मेंढे यांनी उत्तर देत हा कुठल्या पक्षाचा विषय नाही, आम्ही भाजपला जाब विचारत नसून प्रशासनाने काय केले हे विचारत असल्याचे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका वार्डातून कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 4 नगरसेवक निवडून द्यावायचे होते. मात्र सांगलीतील प्रभाग क्रमांक 16 सध्या 7 नगरसेवक होण्याची किमया घडली आहे. ही किमया घडली आहे ती स्वीकृत सदस्य निवडीमुळे. आज झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने 3 नगरसेवकांची नियुक्ती ही प्रभाग क्रमांक 16 केली आहे. यामध्ये काँग्रेसचे करीमबाई मिस्त्री, भाजपचे पैलवान रणजितसिंह सावर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुब बारगीर यांचा समावेश आहे. अगोदरच प्रभाग क्रमांक 16 उत्तम साकळकर काँग्रेस, हरुणभाई शिकलगार काँग्रेस, सौ स्वाती शिंदे, सौ सुनंदाताई राऊत हे 4 सदस्य निवडून आले आहेत. त्यानंतर 3 स्वीकृत सदस्यांमुळे प्रभाग क्रमांक 16 नगरसेवकांची संख्या 7 इतकी झाली आहे. हा एक विक्रमच मानला जात आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात, कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठे मंकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. सांगली शहर व परिसरात बंदच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रॅली काढून व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. पदयात्रा, रॅली, निदर्शने अशा माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला. जिल्ह्यात आंदोलनाचे वेगवेगळे चित्र दिसून आले. काही ठिकाणी कडकडीत, काही ठिकाणी संमिश्र, तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद दिसत होता. रिक्षा, खासगी वाहतूक, बस वाहतुकीवर तसेच शाळा, महाविद्यालयांवर या आंदोलनाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. काही ठिकाणी आठवडा बाजार बंद राहिले, तर वाळवा येथे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बसेस अडवल्या. अन्यत्र कुठेही बस सेवा खंडित झाली नाही. संविधानाचा सन्मान करण्यासाठी आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भाजप आणि शिवसेना वगळता इतर पक्षातील नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. संविधानाची प्रत जाळणाऱ्यावर आणि त्यावेळी बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करावी, शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करावा,
संविधान दिवस भव्य स्वरूपात साजरा करावा या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी 12 मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या प्रारंभी राष्ट्रध्वज होता. राष्ट्रध्वजानंतर महिला महाविद्यालयीन युवती, त्यानंतर पुरुष आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते. संविधानाची प्रतिकृती मोर्चामध्ये होते. मोर्चामध्ये देशभक्तीपर आणि संविधानाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शांततेत आणि शिस्तबद्धपणे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. खासदार राजू शेट्टी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, डॉक्टर बाबूराव गुरव, उमेश देशमुख, डॉक्टर संजय पाटील, महेश कराडे, सतीश साकळकर, ॲडव्होकेट के डी शिंदे, गौतमीपुत्र कांबळे, आशिष कोरी, सचिन सावाखंडे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअर समोर थांबलेल्या एक ट्रक चालकाला 3 अज्ञात चोरट्यांनी धमकी देऊन ट्रक मधील 100 किलोचा 7,000 रुपये किमतीचा लोखंडी खांब चोरून नेल्याची तक्रार कुपवाड पोलिसात सोमवारी सकाळी दाखल झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलंय. फिर्यादी सुरेश नारायण चव्हाण, वय वर्ष 49, राहणार कवठी मंकाळ, हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवली एमआयडीसीतील ट्रक मधून MH9L337 लोखंडी खांब भरून रविवारी रात्री 10:30 सुमाराला कुपवाड एमआयडीसीतील माणिक हार्डवेअर मध्ये आले होते. हे हार्डवेअर दुकान बंद असल्यानं चव्हाण यांनी दुकानासमोरील ट्रक थांबवला होता. यावेळी 3 अज्ञात चोरटे ट्रक मधील वाहनातून आले. त्यांनी ट्रक चालक सुरेश चव्हाण यांना ट्रक मधून खाली उतरवून धमकी देऊन ट्रक मधील 100 किलो वजनाचा 7,000 रुपये किमतीचा लोखंडी खांब आपल्या वाहनातून घेऊन गेले. याबाबतीत 3 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पार पडल्यात. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून शेखर इनामदार, विवेक कांबळे आणि रणजित सावर्डेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून करीम मेस्त्री यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अयुब बारगीर यांची निवड करण्यात आली आहे. तर स्थायी समिती सदस्यपदी अजिंक्य पाटील, भारती धिगडे, लक्ष्मण नवलाई, स्वाती शिंदे, संजय कुलकर्णी, प्रकाश ढंग, पांडुरंग कोरे आणि संदीप आवटी यांची निवड करण्यात आली आहे. शाहू फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राजकीय कारणावरून एखाद्या दलित व्यक्तीची हत्या होणं हे लांछनास्पद आणि दुर्दैवी असल्याचं प्रतिपादन समाज कल्याण मंत्री दिलीपकुमार कांबळे यांनी केलं आहे. ते तासगाव तालुक्यातील दलित तरुणाच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती भेट दिल्यानंतर सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. राजकारणाच्या विषयावरून एखाद्या व्यक्तीची हत्या होणं हे काय बरोबर नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये रेशन धान्य दुकानांमार्फत मिळणाऱ्या स्वस्त धान्यांऐवजी रोख पैशाच्या स्वरूपात सबसिडी देण्याचा पर्याय रेशन कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा संरक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशान्वये घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात याची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावरती मुंबईमधून याला प्रारंभ करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत शिधापत्रिका धारकांना वितरित होणाऱ्या धान्याऐवजी रोख अनुदान देण्याच्या पर्यायाबाबत सरकार काही वर्षांपासून विचार करत होतं, परंतु या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत होत्या. आता संपूर्ण देशात रेशन कार्ड धारकांना आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे रेशन कार्ड धारकांना धान्याऐवजी रोख स्वरूपात अनुदान थेट लाभधारकांच्या खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे ही योजना राबवण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारची ही योजना असल्यानं केंद्रानं राज्य सरकारला अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज देताना सरकार या कर्जाची हमी घेणार आहे, त्यामुळे कर्ज देत असताना बँकांनी कर्ज देताना टाळाटाळ करू नये असं प्रतिपादन अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मोठे नेते असून ते माथाडी नेत्यांच्या बद्दल आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत चुकीचे शब्द वापरत आहेत. राष्ट्रवादीनं हे महामंडळ या अगोदर का आपल्याकडे घेतलं नव्हतं? तुम्ही अण्णाभाऊसाठी महामंडळ घेता आणि त्या महामंडळाचा अध्यक्ष जेलमध्ये गेला, याचा अर्थ तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देत आहात
असं प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत यापूर्वी राजकीय दुर्लक्षपणा होता, मात्र आत्ताच्या सरकारकडून महामंडळाच्या मार्फत तरुणांना उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी पाठबळ दिलं जात आहे. या महामंडळामार्फत कर्ज देत असताना दलाल नावाचा प्रकार नाही, लाभार्थी थेट बँक अशी प्रक्रिया आहे, त्यामुळं यापुढे दलाल नावाचा प्रकार असणार नाही. तशा प्रकारच्या गोष्टी आढळल्यास पोलिसात तक्रार द्यावी असं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय. काही वर्षापासून जवळजवळ बंदच होती, काही लोकांना या महामंडळाच्या माध्यमातून योग्य जर चलन दिलं असतं, चालना दिली असती, तर मला वाटतं हे महामंडळ इतकं मोठं झालं असतं की 15 वर्षामध्ये आरक्षणासारखा प्रकार आजपर्यंत इथे आलाच नसता. याचं कारण असं आहे की जर मराठा समाजाचे असणारे मुलं या महामंडळातून कर्ज घेऊन एखादा उद्योगपती झाला असता, तर त्या उद्योगपतीच्या माध्यमातून अजून 10 लोकांना तिथं न्याय मिळाला असता. माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती भाजप नेते निनकर तात्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या वेळेच्या वाढदिवसानिमित्त बोलताना शेखर इनामदार यांनी आपला पुढील वाढदिवस हा महापौरांच्या केबिनमध्ये होईल असे सांगितले होते. त्यानुसार त्यांचा वाढदिवस उद्या दुपारी 12 वाजता महापौरांच्या केबिनमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. माजी पालकमंत्र्यांनी या सर्वांनी जे नियोजन केलं होतं त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं शेखर गेल्या साहेबांनी तंत्रतंत्र राबवली आणि या महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केले. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यकर्ते आम्ही घेतोयच. या दूरसंचार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आयडिया आणि होडाफोन या कंपन्यांचे नुकतेच एकमेकात विलीनीकरण झाले आहे. यामुळे या कंपन्यांची सेवा देणाऱ्या वितरकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विलीनीकरणामुळे वितरक आनंदोत्सव साजरा करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील त्रिस्तार डिस्ट्रीब्युटर येथे केक कापून वितरकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी आयडिया कंपनीचे प्लांट एक्झिक्युटिव्ह उमाकांत काबळे, एरिया सेल्स मॅनेजर तानाजी जवळेकर, डिस्ट्रीब्युटर अमित राजपूत, अभिजित चौबे, राजू मुलानी, महावीर कदम, प्रमोटर नितीन पाटील, राहुल चौबे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. यापुढे या दोन्ही कंपन्यांना एकत्रित आयडिया ओडापून या नावानेच ओळखले जाणार आहे. वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने वितरकांनी समाधान व्यक्त केल्याचे सांगण्यात येते.